दिल्या आजपासून तुझ्या सगळ्या गोष्टींवर फक्त माझा अधिकार आहे. म्हणजे कोर्टाने निकालात फार स्पष्ट लिहिलंय की तुझी मानसिक स्थिती सुधारेपर्यंत ह्या पैशावर तुझा हक्क नाही, फक्त माझ्या सहीने तुला ते मिळू शकतात. म्हणजे मी वेडी असं म्हणायचंय तुम्हाला? मला अगं कोर्टाला. आणि कोर्ट तरी काय करणार ग? जी मुलगी वयाच्या 14व्या वर्षी आपल्या बापावर जीव घेणा हल्ला करू शकते त्याच्यावर कोर्ट कसा काय विश्वास ठेवणार? 2 वर्ष रिमांड होम मध्ये राहून सुद्धा तुझी मस्ती उतरली नाही. मला माझे पैसे मिळाले. मला रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून राजश्री मराठी सादर करीत आहे अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स. आजपासून तुझ्या सगळ्या गोष्टींवर फक्त माझा अधिकार आहे. म्हणजे कोर्टाने निकालात फार स्पष्ट लिहिलंय की तुझी मानसिक स्थिती सुधारेपर्यंत ह्या पैशावर तुझा हक्क नाही, फक्त माझ्या सहीने तुला ते मिळू शकतात. म्हणजे मी वेडी असं म्हणायचंय तुम्हाला? मला अगं कोर्टाला. आणि कोर्ट तरी काय करणार ग? जी मुलगी वयाच्या 14व्या वर्षी आपल्या बापावर जीव घेणा हल्ला करू शकते त्याच्यावर कोर्ट कसा काय विश्वास ठेवणार? 2 वर्ष रिमांड होम मध्ये राहून सुद्धा तुझी मस्ती उतरली नाही. मला माझे पैसे मिळाले. उद्धटपण आवडत नाही मला. तुला तो आपला लहानपणीचा खेळ आठवतोय, जेव्हा तुला काही हवं असायचं तेव्हा तुला मला एक पापी देवी लागायची. तसंच यापुढे दरवेळी तुला माझ्याकडून काही हवं असेल ना तर तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. फार सरळ सोपं गणित आहे. म्हणजे बघा, आज तुला 10,000 रुपये हवेत तर तुला मला 1 तास फुल बॉडी मसाज द्यावा लागेल. मालिका आणि नाटकांमधून काम करत स्वानंदीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2017 साली तिने 103 या नाटकात काम केलं. या नाटकातील तिच्या भूमिकेविषयी आणि अनुभवांविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. हे नाटक मला पर्सनली खूपच जास्त चॅलेंजिंग वाटतं, कारण जे कॅरेक्टर मी करते ह्याच्यामध्ये हे आपण ज्या मुलीला अगदीच आपल्या घरातली मुलगी नाही आहे किंवा आपल्या घरातल्या मुलीने असं असू नये असे आपल्या मनात काही प्रेजुडिसेस असतात, आपण ठरवलेलं असतं काही व्यक्तींबद्दल, त्यांच्याकडे बघितल्यावरच आपण जजमेंट करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन ती व्यक्ती काहीतरी फार वेगळी आहे, ती व्यक्ती कुठल्या तरी एका सर्कमस्टॅन्सेसमधून आलेली आहे म्हणून ती व्यक्ती तशी आहे आणि आपण कुठली जजमेंट करायची गरज नाही आहे असं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे ॲट दी एंड ऑफ द डेट आपल्याला तिच्याबद्दल प्रेमच वाटणार आहे अशी ती मुलगी आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ती हॅकिंग एक्सपर्ट असते, म्हणजे कोडिंग डिकोडिंग कुठलाही पासवर्ड हॅक करणे वगैरे हे तिच्यासाठी एकदम काय ते बाय हात का मेल वगैरे. सो असं कॅरेक्टर प्ले करायचं जे नॉर्मल आयुष्यामध्ये आपल्याला फारसं बघताही येत नाही, किंवा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये अशी कॅरेक्टर्स पण केली गेलेली नाही आहेत. असं काहीतरी आउट ऑफ द ब्लू करणं आणि स्वतः ते इमॅजिन करणं आणि ते करणं, कारण रेफरन्ससाठी काही नाही आहे, तुम्ही कोणाला रेफरन्स बघणार, त्यामुळे अशा अनेक चॅलेंजेस आहेत. त्या सगळ्या चॅलेंजेस मधून हे नाटक मला करायला मिळालंय, खूप इंटरेस्टिंग आहे. स्वानंदीच्या गाजलेल्या नाटकातील सीन्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.